recently I was working as a lecturer, but due to internal problems I came to this place. But Narendra Modi has not done nothing else for us, and those people, those who are labor here, they are suffering for the problems of back in Delhi. It means that then if you have no food, no work. आणि नाक्यावर काम येतो, नाक्यावर कामासाठी येतो, पण काम लागते कधी लागत नाही. घरचा खर्च सगळ्याचं भार. माझं शिक्षण 12वी होईल आहे, पण काही काम नाही. कुठं गेलो कामाला तर 2-3 हजार रुपये महिना म्हणतात. वाशिम शहरामध्ये असे अनेक चौक आहेत, असे अनेक नाके आहेत. पाटणी चौक असेल, शिवाजी महाराज चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, किंवा मग पुसद नाका असेल, आपला अकोला नाका असेल, किंवा मग आपला येथील रिसोड नाका असेल. तर रिसोड नाका, याला नाका नेमकं का म्हणतात? रिसोड नाका थोडा समोर आहे, कारण की रिसोडकडे जाणाऱ्या इथे गाड्या आहेत, आणि इथे एक मजुरांचा नाका इथे भरतो. नाका काय असतो? महानगराच्या गगनचुंबी इमारतीच्या विळख्यात असते ती एक आशेची जागा, जेथे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांच्या लागलेल्या असतात रांगा. नाका नुसताच नसतो काम शोधण्याची जागा, तर कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या संघर्षमयी जीवनाचा येथेच जुळलेला असतो धागा. पाहत रहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा. पाटणी चौकाच्या थोडंसं पुढं एक रिसोड नाका म्हणून आहे. रिसोडकडे जाणारा जो रस्ता जातो, परंतु या रिसोड नाक्यावरच अजून एक नाका भरतो. तो नाका म्हणजे मजुरांचा नाका, लेबर स्क्वेअर त्याला आपण असं म्हणतो. 17व्या शतकामध्ये ज्यावेळेस युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, त्यावेळेस युरोपचे जे काही मूळ कारागीर होते, मूळ जे काही कामगार होते, भांडवलशाहीच्या उदयानंतर युरोपमधील मूळ कारागिरांचे कामधंदे बंद पडले. ते लोक मग रस्त्यावर काम शोधण्यासाठी यायचे, नाक्यावर कुठेतरी ते रोजगार शोधायचे. ही झाली नाक्याची एक संकल्पना. कालांतराने मुंबई शहर जे आहे, नई मुंबईचं निर्माण झालं. मग नई मुंबईमध्ये असे अनेक नाके भरायचे. आजही तिथे नाके भरतात, आणि आपल्या महाराष्ट्रातील, विदर्भातील, किंबहुना संपूर्ण भारतातील लोक त्या नाक्यावर काम शोधत असतात. असाच एक नाका आपल्या वाशिम शहरामध्ये आहे, मजदुराचा तो नाका, रिसोड नाका. येथे अनेक 12 महिने इथं काही मजदूर काम शोधण्यासाठी येत असतात. आता हे जर मजदूर पाहिले आपण, तिथं पाहू शकता आपण काही सुशिक्षित लोक देखील आहेत, लहान मुले देखील आहेत, आणि वयोवृद्ध माणसं देखील आहेत, जे 12 महिने कामाच्या शोधार्थ इथे असतात. तर जाणून घेऊयात या मित्राकडनं. काय नाव तुझं? विजय मेनकर. काय काम करतोस मित्रांनो? मी पेंटिंग काम करतो. अच्छा, पेंटिंग पेंटर आहेत. बघा, आता हे स्वप्नांच्या भिंती रंगवतात. काय मजुरी मिळते पेंटिंग कामाची? 400-450. ओके. आणि अंगावर वगैरे तुम्ही काम घेत असता पेंटिंग? आणि मला सांग, 12 महिने तुझं सीझन चालू असतं का पेंटिंग? नाही, 12 महिने नाही, पाऊस असल्यावर म्हणजे कमी जास्त राहते. दिसायला तुम्हाला सुशिक्षित दिसतं. शिक्षण किती झालं? शिक्षण माझं 13वी. म्हणजे बी ए तरी देखील नाक्यावर येऊन काम करावं लागत आहे. अजून कुठं कुठं काम केलं तू? काम वाशिम, मुंबई, पुणे अशा ठिकाणी केलेलं. मुंबईचा जर विचार केला, मुंबईची जी हाजरी असते नाक्यावर पेंटरची, 600 किंवा 1100 पर्यंत हाजरी जी आहे, तर वाशिममध्ये सफिशियंट हाजरी मिळते का? नाही. तुम्ही काय काम करता? संतोष मेनकर. काय काम करता मेनकर साहेब? मी असंच बिगारी गुगारी समजा याच्यासोबत असतो, पेंटिंग काम करत असतो. काय रोज मिळतो बिगारी कामात? बिगारी कामात कुठं नाक्यावर समजा 400-450 असं मिळू शकते. हे विश्व यांनी साकारलेलं आहे, या जगाला सुंदर यांनी घडवण्याचं काम केलेलं आहे. जरी हे मजदूर असले तरी, तर हे पेंटर आहेत, हे लेबर काम करतात. आणि तुम्ही काय काम करता? फर्निचरचं काम करतो. फर्निचर, कारपेंटिंगचं हे काम करतात. काय रेट असतो फर्निचरच्या कामाचा? 700 रुपये रेट राहते, पण काम नसते त्या हिशोबाने मी नाही करतो. अच्छा, तुमचं काम तर ठरलेलं असतं. तर मग मी हे काम करतो. माझं नाव प्रशांत ढाले आहे. मी तर नाकावर दररोज कामाला येतो, पण 2 दिवस लागते, 1 दिवस लागत नाही. असं हप्त्यावारी 2-3 दिवस कामाला लागतो. कुठल्या गावावरून येतो तू? भटुंबरा माझं गाव आहे. माझ्या इथं 1 बस शेती आहे, पण ती पण काय पिकत नाही, काय नाही. आणि नाक्यावर काम येत, नाक्यावर कामासाठी येतो, पण काम लागते कधी लागत नाही. घरचा खर्च सगळ्याचं भार. माझं शिक्षण 12वी होईल आहे, पण काही काम नाही. कुठं गेलो कामाला तर 2-3 हजार रुपये महिना म्हणतात. काय काम बराबरही नसते, बरोबरच नसते काय. तर अनेक कौशल्य असलेले कारागीर या नाक्यावर उपलब्ध आहेत, परंतु बघा परिस्थिती माणसाला कुठे आणून ठेवते, असंच एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे.
ही जी काही कारागीर आहेत, ही जी काही लेबर आहेत, थोडेसे या इतर लेबरपेक्षा थोडेसे हटके आहेत, थोडेसे वेगळे आहेत. ते वेगळे का आहेत ते आपण जाणून घेऊयात. काय नाव तुमचं दादा? प्रकाश दत्तात्रय देशमुख. ठीक आहे, काय सांगाल नाक्याबद्दल? तुम्ही काहीतरी मगाशी इंग्रजीमध्ये तुमचं प्रस्तावना केली होती, सांगा इंग्रजीमध्ये तुमचा एक ओळख करून द्या. माझं प्रकाश देशमुख, रिसेंटली आय वर्क एज अ लेक्चरर, बट ड्यू टू इंटरनल प्रॉब्लेम्स आय केम टू दिस प्लेस, बट नरेंद्र मोदी हॅज नॉट डन नथिंग एल्स फॉर अस अँड दोज पीपल्स, दोज हू आर लेबर हिअर, दे आर सफरिंग फॉर द प्रॉब्लेम्स ऑफ बॅक अँड बेली. इट मीन्स दॅट देन इफ यू हॅव नो फूड नो वर्क, सो यू मस्ट हॅव समथिंग एल्स, दॅट वी मस्ट हॅव द इकॉनॉमिकल पॉवर. द इंडिया इज हॅज गॉन 10 years back, so you have to just think about this, that the people, those who are suffering here, the police people are come here, they deprived here from the people, the people, those who are having a work, they never ask us why, what is the reason, that the Narendra Modi is responsible person for this. Bara Deshmukh sahib, evada chhan yani intro dila English madhe, sahajikach manasala kaitari bhutkalatil kai paristhiti karanibhut asel जी वर्तमान त्यांना नाक्यावर संघर्ष करायला भाग पडते. देशमुख साहेब, तुमचं शिक्षण किती? एम ए इंग्लिश. केव्हा झालं होतं पूर्ण? एम ए इंग्लिश, आय वॉज वर्किंग एज अ लेक्चरर इन स्वामी विवेकानंद कॉलेज कोकलगाव. कोकलगाव, दॅट मीन्स इन वाशिम डिस्ट्रिक्ट. इन वाशिम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, बघा. आणि तुम्ही काय काम करता नाक्यावर? राईट नाव आय एम वर्किंग एज अ लेबर अंडर रमेश इंगळे. लेबर, मजुरीचं काम करता? बघा, परिस्थिती माणसाला कुठे आणून ठेवते. एक पदव्युत्तर एम ए इंग्लिश सारख्या विषयामध्ये पदव्युत्तर झालेला हा माणूस नाक्यावर काम करत आहे, आणि साहजिकच व्यवस्थेप्रती त्यांच्या काही त्यांची नाराजी आहे, समस्या आहेत. आणि घर चालतं का नाक्यावर? बारोमास काम मिळतं? अप एंड ऑन वी हॅव टू वर्क. दोज पीपल, दोज हू आर कमिंग फ्रॉम द विलेजेस, दे आर गोइंग फॉर 100 rupees, 200 rupees, 100 rupees. As far as the oil is concerned, the oil liquor is 200 rupees for one liter. So how we can manage ourselves? You are giving 220 kg wheat. Okay, oil is essential, but you told about liquor. Liquor is also essential. No, oil. You told about liquor, that means... No. Liquor is not important. Liquor is it means anywhere we can produce, the government has produced that thing. Malik sanga Deshmukh sahib, tumchi ashi kai sanghatna nahi ka, organization nahi ka ki ji? Nahi, ithe sanghatna nahi sir. Ithe je sanghatna ahe ti sanghatna sagya bogus lokaychi ahe. Ila amhala Ramesh bhau Ingle, maza bhau Sanju Bore, ami far ves prayatna kele, pan ithle je rajkiya nete ahet, ते राजकीय नेत्यांचा विचार असा आहे की यांना संघटित न जाऊ दे. संघटित जर का हे झाले, एक सेकंड, आता एका मजदुरासोबत मी बोलत होतो, मित्रासोबत, त्यांनी काहीतरी त्याचा एक रेट सांगितला होता कामाचा, काहीतरी कारपेंटिंगचा 700 रुपये, आणि हे मला बोलले होते काहीतरी आत्ताच रेट हा 500 रुपये रेट होता आणि तो 700 झाला. तर असा काही फिक्स रेट कामगाराचा नसतो, कारण की कामाच्या आवाक्यानुसार सीझननुसार तो रेट बदलत असतो. दिवाळी जर असेल तर दिवाळीमध्ये कामाचा व्याप जास्त वाढलेला असतो, लोकांची संख्या कमी असते, त्यावेळेस साहजिक आहे पेंटिंग या कामाचा रेट थोडा वाढलेला असतो, आणि सीझनली ऑकेजनली हे सगळं बदलत असतं. तुर्तास या नाक्यावर कामगार हे असंघटित आहेत, आणि असंघटित असल्यामुळं त्यांना शेकडो समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. तर हा होता आपल्या वाशिमचा एक कामगार नाका. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्या, आणि अशीच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा. जर्नालिस्ट गजानन गवईसह वत्सगुल्म लाईव्हसाठी राम धनगर, वाशिम.